हेलो, वेलकम टू द मैथ्स फॉर मदर। अच्छा, अपना टॉपिक है दैट इज कॉइन्स एंड नोट्स। कॉइन्स एंड नोट्स शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला आधी एक बेसिक पार्ट सांगणार आहे, दॅट इज फॉर द डिव्हायडेशन। हा जर पार्ट लक्षात आला तुमच्या, तर कॉइन्स अँड नोट्सचं गणित करायला तुम्हाला खूप सोपं जाईल। काय पार्ट आहे बघा, सी हियर, डिव्हिजन आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, पण डिव्हिजनमध्ये तुम्ही जे शिकलाय दॅट इज डिव्हायडिंग द टू डिजिट नंबर बाय वन डिजिट नंबर। फॉर एक्झाम्पल, तुम्ही हे शिकलेलं आहे की 27 डिव्हायडेड बाय 3, 27 डिव्हायडेड बाय 3। सो वी आर रायटिंग लाईक दिस, 27 डिव्हाइड बाय 3 अँड 39 पहिल्यांदा तुम्ही झिरोचा भाग लावला आणि नंतर 39 27। बघा, झिरो अँड देन हिअर कम्स द झिरो, टू, मग 7 उतरवून घेतला, 39 27। असं तुम्ही करून डिव्हिजन केलं। आता ही डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये झिरो नाही आहे। आपण आता जे कॉइन्स अँड रुपीज शिकणार आहे त्याच्यासाठी झिरो हा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे। फॉर एक्झाम्पल, आपल्याला आता झिरोचा पार्ट म्हणजे 500 डिव्हायडेड बाय 5 असं करायचं आहे। 500 डिव्हायडेड बाय 50 असं जर करायचं असेल तर ही डिव्हिजन कशी करायची ती मी थोडक्यात सांगणार आहे, म्हणजे मग तुम्हाला हे गणित सोपं जाईल। 500 डिव्हायडेड बाय 50 म्हणजे कसं करायचं आहे बघा, 500 अँड डिव्हायडेड बाय 50 ह्यातला मी दोन्हीकडं जर झिरो असतील शेवटी, ॲट द युनिट प्लेस, टेन्स प्लेस, स्टार्ट फ्रॉम युनिट प्लेस, युनिट प्लेसपासून स्टार्ट करायचं आहे, ते झिरो कॅन्सल करून टाकायचे। कॅन्सल टाकायचे म्हणजे संपूर्णच टाकायचे, नकोच आहेत आपल्याला ते। मग काय घ्यायचं आहे, 50 डिव्हायडेड बाय 5। बघा आता येतं का तुम्हाला गणित, येस। 5 1 5 अँड 0 दिस 0, मग 5 0 0 आणि मग रिमाइंडर 0 आला। सो आन्सर किती आलं, 10। बघा बरं, तेच आन्सर इथं पण येणार आहे, तेच आन्सर इथं पण येणार आहे। हा डिव्हिजनचा एक पार्ट आहे जो तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे। हा जर तुम्ही लक्षात ठेवलं तर गणित सोपं जाणार आहे तुम्हाला कॉइन्स अँड नोट्सचं। ओके, सो नाव वी आर गोइंग टू सी द कॉइन्स अँड नोट्स। यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे दॅट इज चेंज, चेंज फॉर। आता मी तो फॉरच्या पुढे नंबर्स लिहित नाही आहे, कारण आपल्याला चेंज म्हणजे काय आधी हे समजून घ्यायचं आहे। चेंज म्हणजे सुट्टे पैसे, चेंज म्हणजे सुट्टे पैसे। मग 1 रुपयासाठी सुट्टे पैसे किती, 2 रुपयासाठी सुट्टे पैसे किती, अशी सुरुवात आपण फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम द लिस्ट, म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे, स्मॉल टू बिगर, लिस्ट टू द मॅक्झिमम असं आपण जाणार आहोत। तर त्यासाठी पहिल्यांदा चेंज फॉर 1 रुपीज हा पार्ट बघणार आहे आपण। त्याच्यासाठी आपल्याला 1 रुपीज म्हणजे हाऊ मेनी पैसे हे आधी बघायला पाहिजे। आता 50 पैसेचं कॉइन तुम्हाला बघायला मिळत नाही, पण 1 रुपीज म्हणजे हाऊ मेनी पैसे हे पहिल्यांदा लक्षात घ्या। 1 रुपीज मीन्स 100 पैसे हे आपण बघितलेलं आहे, लास्ट टाइम बघितलेलं आहे बघा आठवत असेल तर। 1 रुपीज म्हणजे 100 पैसे। आता हे मी का लिहून घेतलं, मला 1 रुपयाचं कॉइन माहीत आहे, 1 रुपयाचं कॉइन माहीत आहे, पण माझ्याकडे 1 रुपयाचं कॉइन नसेल तर मी चेंज कशी देणार आहे। फॉर एक्झाम्पल, 1.5 रुपीज मला पुढच्या द्यायचे आहेत, 1.5 रुपया मराठीमध्ये म्हणतात, किंवा 1.5 रुपीज मला द्यायचे आहेत, तर 1.5 रुपीज म्हणजे कॉइन तोडून द्यायचं आहे, नो इट इज नॉट पॉसिबल। मग आपल्याला काय करायचं आहे, या 100 पैशाचे 2 इक्वल पार्ट करायचे आहेत, आणि म्हणून 1 रुपीज कॅन बी अल्सो रिटर्न ॲज, 1 रुपीज कॅन बी अल्सो रिटर्न ॲज 250 पैसे कॉइन। 250 पैसेचे कॉइन घेऊ शकतो आपण, कारण की किती होणार, दोन्ही मिळून 50 + 50 दॅट इज 100, दॅट इज 100। सो चेंज फॉर 1 रुपीज, 1 रुपयाची चेंज आपण घेणार आहे, दॅट इज 250 पैसे कॉइन। नाव सेकंड वन, दिस इज द फर्स्ट वन, नाव द सेकंड वन। आता दुसरं घ्यायचं आहे आपल्याला, दॅट इज फॉर द रुपीज 2 रुपीज। आता 2 रुपीजसाठी त्याच्यासाठीच आपल्याला आता जे आपल्याला सुचत ते आपण घ्यायचं आहे बरं का। 2 रुपयासाठी फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1 रुपयाचेच कॉइन आहेत, इफ देअर आर ए 1 रुपीज कॉइन्स, देन येस, 1 रुपीज कॉइन असतील तर बघा 2 कॉइन्स ऑफ 1 रुपीज, मी 1 रुपयाचे 2 कॉइन घेऊ शकते, पण माझ्याकडे नाही आहेत 1 रुपयाचे कॉइन नाही आहेत, मग काय करू शकते मी, माझ्याकडे 50 पैसेचे कॉइन आहेत, 50 पैसे
मग आता त्याच्यासाठी मला आधी काय केलं पाहिजे, ह्या 2 रुपीजला मला कन्वर्ट केलं पाहिजे पैशामध्ये. जे आपल्याकडं आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. रुपीजमध्ये असतील तर आपण रुपीजमध्ये घेणार आहे पैसे. आता 50 पैशाचं कॉईन आहे म्हणते मी पैशामध्ये घेणार आहे. सो 2 रुपीज मीन्स 1 रुपीज म्हणजे 100 पैसे. मग 2 रुपीज म्हणजे किती येणार आहे? येस, इट्स अ 200 पैसे. मग आता मला काय घ्यायचं आहे? 200 पैसे आहे करायचे आहे. पण पैसे करताना मला 50 पैशाचं कॉईन आहे, एक कॉईन 50 पैशाचं आहे, असे किती कॉईन्स घ्यायचे? मग मी प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करणार आहे का? नाही. म्हणजे लक्षात घ्या, इक्वल डिस्ट्रीब्युशन, इक्वल पार्ट्स करायचे आहेत आपल्याला. 200 पैशाचे इक्वल पार्ट्स. हाऊ मेनी पार्ट्स वी आर गेटिंग हिअर? मी मुद्दामून इथं करते 200 पैसे, 1 पार्ट इज ऑफ 50 पैसे, डिवाइड बाय 50. मग अशी मी तुम्हाला म्हणलं की सोपं जाणार आहे. कसं जाणार बघा सोपं? 0 0 युनिट प्लेसचे कॅन्सल केले. नाव आय एम डिवायडिंग 20 डिवायडेड बाय 5. बघा, पहिला भाग लावला 0 चा, 5 0 चा 0 0, 2 0 काढून घेतला. सो 5 4 20. आणि मग आपल्याला आन्सर किती मिळाले? किती कॉइन्स पाहिजे बघा बरं. क्वेश्चन काय आला आपला? 4. सो बघा, 50 50 50 and 50, 4 coins of 50 पैसे which will make 200 पैसे. 200 पैसे म्हणजेच किती आले? 2 रुपीज आले. ओके, नाव आता 2 रुपीज 50 पैसे आले. आता दोन्ही असतील माझ्याकडे तर 1 रुपयाचं कॉईन आणि 50 पैशाचं कॉईन, तर काय करता येईल? तर तेही बघूया आपण. अगेन वी आर मेकिंग, आता त्यातलं मला 2 रुपये करायचे आहे, तर मी 2 रुपयातलं बघा हा काय करते, 1 + 1 असं करू शकतो आपण. 1 रुपीज + 1 रुपीज. ओके, पहिल्या 1 रुपीजचं मी काय केलं? मला आहे पहिल्या 1 रुपीजचं आपल्याला माहित आहे किती कॉईन्स आहे, 50 पैशाचे 2 कॉईन्स करू शकते मी. पहिल्या 1 रुपीजचं मी 50 पैशाचं 2 कॉईन्स करू शकते. 2 मिनिट हा, इथं मी लाईन मारते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कन्फ्युजन होणार नाही. हिअर वी कम्प्लीट दिस पार्ट. ओके, परत मला काय करायचं आता? 1 रुपीज 1 रुपीज + 1 रुपीज. आता मी काय करणार आहे? पहिल्या 1 पैशाचे मला माहित आहे काय करायचं आहे, मी इथं ऑलरेडी केलेलं आहे 50 पैशाचे 2 कॉईन्स. आणि मला हेही माहिती आहे की 1 रुपीजचं 1 कॉईन. सो आय कॅन ऍड हिअर 1 रुपीज 1 कॉईन. बघा, 3 ह्याच्यामध्ये माझी 2 रुपीज झाले का? हे दोन्ही मिळून किती झाले? 100 पैसे. 100 पैसे म्हणजे किती झाले? 1 रुपीज. आणि हा 1 रुपीज दोन्ही मिळून झाले 2 रुपीज. सो दिस इज द चेंज फॉर 2 रुपीज. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट. ओके, नाव वी आर गोइंग टू सी चेंज फॉर द 5 रुपीज. 5 रुपीजच्या चेंजसाठी पहिल्यांदा आपण स्टार्ट फ्रॉम शॉर्ट, छोट्यापासून स्टार्ट करायचं आहे. 50 पैसे, 50 पैशाचा विचार करायचा आहे. पण पैशाचा विचार करताना मी काय सांगितलं होतं? पैशाचा विचार करताना आपल्याला ह्याला पण कन्वर्ट केलं पाहिजे. कशामध्ये? पैशामध्ये. 1 रुपीज इज इक्वल टू 100 पैसे. सो 5 रुपीज इक्वल्स टू 500 पैसे. आणि मग मगाशी आपण 50 पैशाचं घेतलेलं होतं ते गणित करायचं आहे. बघा, 500 पैसे, 50 पैसे आहेत आपल्याकडं. 500 डिवाइडेड बाय 50 का घेतलं आपण असं? 500 पैसे इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचे आहेत. कितीचे कॉईन आहे आपल्याकडं? 50 पैशाचं आहे. 0 0 कॅन्सल अँड 50 डिवाइडेड बाय 5. 5 च्या टेबलमध्ये आहे, 5 10 झा. म्हणजे हाऊ मेनी कॉईन्स ऑफ 50? बघा, 50 चे किती कॉईन घेतल्यानंतर 5 रुपीज येणार आहे. दॅट इज 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. एव्हरी टाइम वी हॅव टू टेक द 10 कॉईन्स ऑफ 50 पैसे टू मेक द रुपीज 5. आता फक्त 5 रुपीजला आपल्याला 50 पैशाचंच कॉईन आहे का? नाही, अजून एक चेंज करू शकतो आपण. बघा, 5 रुपीजसाठी दुसरा चेंज, दॅट इज 1 रुपी कॉईन. 1 रुपयाचं कॉईन, हां, तर 1 रुपयाचं कॉईन हे खूपच सोपं आहे. 1 रुपयाचं कॉईन वी कॅन टेक द 5 कॉईन्स. 1 1
1, 1, and 1 पांच कॉइन से झाला 5 रुपीज आता 5 रुपीज 5 कॉइन से 5 रुपीज आता दोन्ही आहेत माझ्याकडं काय आहेत दोन्ही 1 रुपी कॉइन and 2 रुपी कॉइन्स 2 रुपयाचे कॉइन आहेत आणि 1 रुपीचं कॉइन आहे बघा 2 रुपीचं कॉइन 2 रुपीचं 1 घेतलं हे सोपं आहे 2 रुपीचं 1 2 रुपीचं अजून एक दॅट इज 2, 2, 4 and 1 रुपीज अजून एक ह्यामध्ये चेंज आपण करू शकतो फॉर एक्झाम्पल बघा हां समजा मी ह्या रुपीज फाईला परत अजून एक चेंज देऊ शकते 2 रुपीचं एकच कॉइन अँड वी कॅन गेट 1 रुपीज 3 कॉइन्स ऑल्सो 1 रुपीज 3 कॉइन्स ऑल्सो ओके नाव वी आर गोइंग टू सी 10 रुपीज ओके तुमच्या पुस्तकात दिलेला पाठ घेतलेला आहे मी 10 रुपीचं कॉइन जर आपल्याला 50 पैशाचं करायचं असेल 50 पैशाचे कॉइन्स असतील तर ते कसं शोधायचं आहे बघा हां 10 रुपीज मीन्स मी मुद्दाहून इथे लिहिते सी हियर 10 रुपीज मीन्स व्हॉट 1 रुपीज म्हणजे 100 पैसे म्हणजे 10 रुपीज म्हणजे किती येणार आहे बघा 1000 येणार कसे येणार 1000 10 मल्टिप्लाय बाय 100 आणि 1000 आपल्याला कितीने हे करायचं आहे डिवाइडेड बाय 50 00 कॅन्सल मग 5 चा टेबल म्हणा बघा ज्याला लक्षात येत नाही त्याच्यासाठी म्हणून मी इकडे लिहिते डिवाइडेड बाय 5, 5 1 जा 5 इथं 0 चा भाग लावला आणि मग खाली आला 0 हिअर 5, 2 जा 10 अजून सुद्धा एक 0 आहे तो आपण इथं घेतला आणि मग आलं काय आन्सर बघा बरं इट्स अ 20 सो हिअर कम्स द 20 नाव नेक्स्ट 1 रुपीज कॉइन 1 रुपीज कॉइन खूपच सोपं आहे कारण की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 सो 10 हे रुपीजच आहे त्यामुळे हे पैशामध्ये कन्वर्ट करायची काही गरज नाही 2 आता 2 चा टेबल म्हणायचं इथे टेबल म्हणायला शिकायचं आहे 2 इथं मी मुद्दाहून लिहिते लाईक दिस हियर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10 सो 2 चे किती कॉइन्स पाहिजेत आपल्याला 5 आता 2 रुपीजचे काही कॉइन्स आहेत आणि 1 रुपीजचे काही कॉइन्स आहेत 2 रुपीजचे काही कॉइन्स आहेत आणि 1 रुपीजचे काही कॉइन्स आहेत मग आपल्याला दोन्हीचेही कॉइन्स मिळून लिहायचे आहेत बरं का दोन्हीही कॉइन्स मिळून लिहायचे आहेत हे दोन्ही मिळून ॲड करायचे 2 रुपीजचे जे कॉइन्स आहेत ते किती येणार आणि 1 रुपीजचे आपण त्याच्यामध्ये भरपूर प्रकार करू शकतो आता मी जे हे केले 2 5 जा 10 तेच यूज करूया बघा म्हणजे इथं 5 घेतले सपोज मी तर काय होणार आहे 10 होणार आहे पण 10 नको आहेत आपल्याला 10 पूर्ण 2 रुपीजचे नको आहेत माझ्याकडे एवढे नाहीच आहेत मग समजा मी काय घेतलं 2 4 जा 2 4 जा म्हणजे 2 4 जा किती झाले दॅट इज 8 रुपीज आता राहिले किती 2 रुपीज राहिले 2 रुपयाचे हे येणार आहेत 1 रुपयाचे 2 कॉइन्स 5 आता 5 साठी बघा 5 साठी काय करूया आपण 5, 5 1 जा 5 and 5, 2 जा 10 सो 2 रुपीज हिअर वी कम्प्लीट द पेज नंबर 39 इन नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू सॉल्व द फर्दर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा